संजय राऊतांनी धमक्यांची भाषा बंद करावी असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी दिला। तुम्हाला काय माहित, तुम्ही आणखी 2.5 वर्ष सत्तेत असाल, कुणाच्या जोरावर तुम्ही अपक्षांना कोट्यवधींच्या निधींची आश्वासन दिली असा थेट सवाल राऊतांनी केला। पवारांनी फडणवीसांचं कौतुक केलं, याबद्दल पाटलांनी पवारांचे आभार मानले। पवारांच्या स्वभावातल्या या गुणाचं आपण कौतुक केलं पाहिजे असं पाटील म्हणाले। आम्ही आता कुणाशीही युती करणार नाही, एकटे लढू आणि 160 जागा जिंकू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आहेत। दादा, निकालानंतर आता आरोप प्रत्यारोपांची राळ उठायला सुरुवात झालेली आहे, पण या सगळ्यामध्ये तुम्ही ट्विटही केलंय पवारांचं वक्तव्य की देवेंद्र फडणवीसांना सगळं जे अपक्षांची मॅनेजमेंट आहे ती नीट जमली। पवारसाहेबांच्या देवेंद्रजींचं कौतुक करण्यावर आज मी लगेच ट्विट केलं की पवारसाहेबांच्याबद्दल माझ्या मनात नेहमी आदर, त्यांची माझी काही जाती दुश्मनी नाही, मी इतका छोटा माणूस आहे, काही गिरणी काम करायचा पोरगा, त्यांच्याशी काही दुश्मनी करणार, पण पक्षापुढे मी कोणाला, मी बायकोलाही मानत नाही, मी तिलाही म्हणतो की माझा पक्ष महत्त्वाचा, त्यामुळे पवारांचं आमचं काही मतभेद असतील ते व्यक्त केल्यामुळेच खरं म्हणजे अख्खा पश्चिम महाराष्ट्र आम्ही काँग्रेस संपवण्यामध्ये यशस्वी झालो, पण त्यांचा हा गुण मानलाच पाहिजे की कोणाच्या घरी कोणी गेलं, लग्न आहे, सुधागरपंत परिचारक गेले, आम्ही जायला उशीर झाला, पहिले पवारसाहेब बोलले, त्यामुळे मी आज ट्विटमध्ये त्यांच्याबद्दल विशेष म्हणजे आनंद व्यक्त केला, त्यांचं कौतुक मी केलं असं म्हणणं बरोबर नाही, परंतु आनंद व्यक्त केला। उद्धव ठाकरेंनी रिस्क घेतली असंही पवार म्हणाले, अनेक अर्थ निघत आहेत त्याचे। नाही, त्यांच्यातले अर्थ मला माहिती नाहीत, आणि माहिती असले तरी मी इतके जाहीरपणे बोलणार नाही, परंतु असं म्हणायला हरकत नाही की त्यांना देवेंजी आणि उद्धवजींमधला फरक कळला। संजय राऊत म्हणाले की सत्ताधाऱ्यांमधली पण लोकं फुटलेली आहेत, काय मॅनेजमेंट होतं, कशा पद्धतीने गणित भाजपचं यशस्वी झालं? पहिलं तर हे जे धमकीवालं प्रकरण आहे ना ते थांबवा, माणसाने मुंगी होऊन साखर खावी। हां, निवडणुकीपूर्वीसुद्धा धरून धरून नेत होते वर्षावर आणि मातोश्रीवर, आणि एवढा निधी देणार, मी तर उद्याच्या उद्या हायकोर्टामध्ये रिटर्न दाखल करणार आहे, पहिलं माहितीच्या अधिकार मागवतो। 35-35 कोटी निधी तुझी घरची प्रॉपर्टी आहे काय? विरोधी पक्षाला 5 रुपये द्यायचे नाही, 35-35 कोटी द्यायचे, आणि आताही तेच चाललं होतं। आणि वर शेवटचं वाक्य असं म्हणायचं, 2.5 वर्ष अजूनमधून सरकार आहे, कोणी सांगितलं की अमरपट्टा घेऊन आले काय? पण असेल तुम्ही 2.5 वर्ष सरकार, पण धमक्या कशासाठी? तसं आताही फुटलेल्यांना बघून घेऊ वगैरे भाषा चालली आहे, हे लोकशाहीत बरोबर नाही। पण भाजप आणि राष्ट्रवादी एकमेकांचं गुणगान गाणं, काही नवीन अर्थ, काही वेगळे अर्थ, कारण तुम्ही आत्ताही म्हणताय 2.5 वर्ष सरकार आहे का नाही याची गॅरंटी नाही। नाही, मी सरकार पडण्याची भाषा केली नाही। मी जेव्हा जेव्हा सरकार पडण्याची भाषा करतो त्यावेळेला माझ्या पार्टीची, माझ्या कार्यकर्त्यांचं मनोबल उंचवण्याची ती आवश्यकता असते, त्यामुळे मी म्हणतो आणि मी नेहमी म्हणतो की काशीचं जावे नित्य वदावे, आज गेलो नाही उद्या म्हणायचं की जायचं, त्यामुळे त्याचा काही असा अर्थ निघत नाही। आणि आत्ता तर आम्ही इतके पोळलो ना की मला वाटत नाही की देवेंजी असा कधी निर्णय करतील, हो ना आहे ना, तो मध्यावधी चुनाव होतो, अकेले लढेंगे, 160 जितेंगे। आता म्हणजे ज्या प्रकाराने फसवणूक झालेली आहे, ज्या प्रकाराने 2.5 वर्षामध्ये वागणूक मिळालेली आहे, आम्हाला यांच्यावर काम करण्याची इच्छा नाही। पण काय एकूण विधान परिषदेसाठी आता म्हणजे राज्यसभेच्या निमित्ताने एक झलक बघायला मिळाली आहे? मत दाखवून टाकायचं असून 11 मतं मिळवली तर एखाद्या वेळेस आमच्या 4 ब्रँडेडनं कमी पडतील, पण 5-6 वेळेला जास्त पडतील। कॅमेरामन राकेशसह प्राची कुलकर्णी, साम TV, मुंबई।